नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम गव्हर्नमेंट जॉब या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद भरती ग्रामसेवक पदासाठी मित्रांनो नागपूर येथे 9 जानेवारी 2020 जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील काही प्रश्न आपण इथे घेणार आहोत. तर प्रथम आपण मराठी या विषयाचे प्रश्न घेऊ. तर बघा, पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पुढील पैकी कोणते वर्ण महाप्राण आहे? तर मित्रांनो, न हा सुद्धा महाप्राण नाही. ऑप्शन दोन बघा, ह. तर मित्रांनो, ह हा शब्द ते महाप्राण आहे, त्यामुळं आपला आन्सर बी आहे. पुढचं ऑप्शन बघायची गरज नाही. नंतर दोन नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने किती? तर मित्रांनो, एकूण व्यंजने इथे 34 आहेत. आणि मित्रांनो, स्वर विचारले तर एकूण स्वर आता 14 झालेले आहेत. पहिले मित्रांनो 12 स्वर होते, आता 14 झालेले आहेत, हे आपण लक्षात ठेवावे. नंतर प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणते वर्ण अनुनासिक नाही? तर मित्रांनो, अनुनासिक म्हणजे काय? तर नाकातून ज्या शब्दांचा उच्चार होतो ते अनुनासिक. तर मग बघा, न, म आणि न हे अनुनासिके आहेत. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे अनुनासिक नाहीत उरीलपैकी कोणतं वर्ण. तर मित्रांनो, श हा अनुनासिक नाही. त्यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो नंबर 4, पुढीलपैकी संयुक्त स्वरांची जोडी कोणती? तर मित्रांनो, संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वरांपासून बनलेली जोडी. तर अ आणि आ हे एकाच स्वरापासून बनलेले आहे मित्रांनो. तसेच ई आणि ई सुद्धा एका स्वरापासून, ऊ आणि ऊ सुद्धा एका स्वरापासून बनलेले आहे. तर मित्रांनो, इथं ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर आहे, ए आणि ऐ हे दोन स्वरापासून बनलेले आहेत. ते कसे मित्रांनो? तर बघा, ए बनलेला आहे अ अधिक ई पासून, आणि ऐ बनलेला आहे मित्रांनो आ अधिक दीर्घ ई पासून. तर अशा प्रकारे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे नंबर 5. नंतर पाचवा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी मृदू वर्ण कोणता? तर मित्रांनो बघा, क, थ, ब आणि फ हे ऑप्शन दिलेले आहे. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 ब हे मृदू वर्ण आहे. तर मित्रांनो, पुढील प्रश्न बघा, मराठी भाषेत शब्दांच्या जाती किती? तर मित्रांनो, शब्दांच्या मराठी भाषेत 8 जाती आहेत. तर ते तुम्हाला माहीत पाहिजे, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, अशा प्रकारे मित्रांनो हे 8 वर्ण शब्दांच्या जाती आहेत. मित्रांनो, सातवा प्रश्न बघूया आपण. मित्रांनो, सातवा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द उभयान्वयी अव्यय नाहीत? तर मित्रांनो, वा म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा उभयान्वयी अव्यय नाही. त्यानंतर पाचवा प्रश्न बघा मित्रांनो, आठवा, पक्षी फांदीवर बसला अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? तर मित्रांनो, इथं वर या शब्दावर अधोरेखित केलेला आहे. तर या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो, इथं ऑप्शन दिलेले आहे आपल्याला, नाम, विशेषण, केवळ प्रयोगी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय. तर मित्रांनो, फांदीवर, तर मित्रांनो वर या शब्दाचा जो प्रकार आहे तो शब्दयोगी अव्यय आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी विशेषण कोणते? तर मित्रांनो, पेन, शहर, माधव आणि राग. तर यापैकी मित्रांनो, माधव हे विशेषण आहे, कारण की माधव हे एक नाम आहे आणि नाम हे विशेषण असते. पुढे बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, वस्तूचे गुण दाखवणारा शब्द कोणता? तर बघा, क्रियाविशेषण, नाम, विशेषण आणि सर्वनाम. तर मित्रांनो, विशेषण हे व्यक्तीचे वस्तूचे गुण दाखवतं, त्यामुळे ऑप्शन नंबर 3. नंतर आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते वाक्यातील शब्द, वाक्यातील काळवळ का? तर मित्रांनो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ऑप्शन इथे आहे भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि रीतिवाचक. तर मित्रांनो, भविष्यकाळ हा नाहीच, कारण की इथं पृथ्वी स्वतःभोवती फिरते असं दिलेलं आहे. तर हे वाक्य मित्रांनो वर्तमानकाळातलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण मराठी या विषयावरील काही प्रश्न घेतलेले आहेत. आणखी काही जे प्रश्न आहे ते आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊ. असेच आपल्या चॅनलवर अपडेट राहा, जेणेकरून तुम्हाला ज्याही परीक्षेचे, ज्याही जिल्ह्याचे पेपर होतील त्या जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका सविस्तर सोडवून मिळतील. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.